नमस्कार मंडळी कसे आहात सगळे बंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं से खूप मनापासून स्वागत तर आपण या चॅनेलवर एक नवीन सिरीज चालू केलेली आहे उपवासाच्या केकची म्हणजेच फराळी केकची आणि आज आहे त्या सिरीजचा तिसरा एपिसोड आणि आज आपण बघतोय मसाला चहा फराळी केक येस तर हा अतिशय मस्त इंडियन देसी फ्लेवर आहे आणि आज आपण तो केकमध्ये वापरणार आहोत तर मंडळी आता नवरात्री चालू झालेल्या आहेत आणि या नऊ दिवसांमध्ये जर तुमच्यापैकी कोणाचा बड्डे असेल तर ही सिरीज तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कारण यामध्ये आपण जे वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवलेले आहेत फराळी केक ते अशा पद्धतीने डेकोरेट केलेत की तुम्ही ते बड्डेमध्ये वापरू शकता किंवा कुठल्याही सेलिब्रेशनमध्ये कट करू शकता चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा या ठिकाणी मी आठ इंचाचा लोफ टिन घेतला आहे आणि याला लाइनिंग करण्यासाठी आज मी ऑडी इकोबेग ब्राऊन पेपर वापरते तर हा पेपर आपण या टीनमध्ये ठेवून देऊयात आणि सगळ्यात आधी अशा प्रकारे हा टीन आपल्याला रेडी करून ठेवायचा आहे कारण ज्यावेळी आपण नंतर केकचं बॅटर बनवतो त्यावेळी लगेचच केक बेक करायला ठेवायचा असतो ठीक आहे तर आता मी घेतलेला आहे एक मिक्सरचा जार आणि यामध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट आपण व्यवस्थितपणे घेऊयात तर सगळ्यात आधी हे आहे शिंगाडा पीठ सो हे मी घेत आहे थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊण कप आणि माझा कप आहे दोनशे पन्नास एम एलचा लक्षात ठेवा या ठिकाणी मी दोनशे पन्नास एम एलच्याच कपने सगळ्या गोष्टी मोजून घेत आहे यानंतर हे आहे वरईचं पीठ म्हणजेच भगर पीठ तर हे मी घेतलं आहे अर्धा कप सो बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्या वस्तूंचे किंवा सगळ्या पिठांचे पॅकेजिंग दाखवते आहे पण या ठिकाणी मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे फक्त तुमच्या माहितीसाठी किंवा तुम्हाला समजावं की मी नक्की कुठल्या गोष्टी वापरते आहे त्यासाठी मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे आता यानंतर मी घेतलेलं आहे राजगिरा पीठ अर्धा कप त्यानंतर हे आहे आरारूट पावडर तर आपण जी तीन प्रकारची पिठं वापरलेली आहेत त्याच्यामध्ये बाइंडिंग यावं किंवा छान टेक्स्चर यावं केकला यासाठी आपण या घेतोय आरारूट पावडर सो so, ही मी घेतलेली आहे साडेतीन टेबलस्पून म्हणजेच थ्री अँड हाफ टेबलस्पून तर आता आपण केक बनवतो आहे म्हटल्यावर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या दोन गोष्टी तर येणारच तर या ठिकाणी या, या दोन्ही गोष्टी आपल्याला पॅकेटमधल्या वापरायच्या आहेत कुठल्याही ब्रँडच्या वापरू शकता पण शक्यतो ब्रँडेडच वापरा कारण जर तुम्ही लूजमधल्या या दोन गोष्टी घेतल्या तर त्याच्यामध्ये भेसळ केलेली असते आणि त्यामुळे तुमचा केक बिघडू शकतो ठीक आहे त्यामुळे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या दोन गोष्टी बेकिंग करताना ब्रँडेडच असल्या पाहिजेत तर बघू शकता बेकिंग पावडर मी घेतलेली आहे दीड टी स्पून म्हणजे वन अँड हाफ स्पून त्यानंतर हा आहे बेकिंग सोडा तर हा मी घेते थ्री फोर्थ टी स्पून म्हणजे जो वन फोर्थ टी एस पी आपला असतो तो आपल्याला तीन वेळा घ्यायचा आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे एकदम फ्लॅट भरून हे सगळे स्पून घेतलेले आहेत तर आता आपण यामध्ये ऍड करतोय जेन्तन गम तर ही एक प्रकारची डिंक पावडर आहे डिंक जो आपण खाण्यासाठी वापरतो तोच आहे हा तर याचं काम काय तर बघा आपण जी तीन प्रकारची पिठं वापरलेली आहेत उपवासाची तर त्याच्यामध्ये अजिबात चिकटपणा नसतो ती ग्लुटेन फ्री असतात आणि चांगलं बाइंडिंग नसतं त्याच्यामध्ये तर त्यामुळे आपण इथे वन फोर्थ टी एस पी एवढी जेंतनगम पावडर वापरतो आहे ज्यामुळे आपल्या केकला छान बाइंडिंग येतं ठीक आहे तर चला आता आपण यामध्ये काही चहाचे मसाले ॲड करूयात तर ही आहे सुंठ पावडर आणि ही मी घेत आहे वन एट टी एस पी त्यानंतर यामध्येच आपल्याला ॲड करायची आहे दालचिनी पावडर तर ही पण आपण घेतो आहे वन एट टी एस पी तर या ठिकाणी जे आपण चहाचे मसाले वापरलेले आहेत ते उपवासाला चालतात ज्या गोष्टी उपवासामध्ये आपण खातो त्याच गोष्टी इथे वापरायच्या आहेत त्यानंतर मी वन एट टी एस पी एवढी वेलची पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर हे आहे जायफळ तर हे पण उपवासामध्ये चालतं सो हे अगदी चिमुडभर अशा पद्धतीने मी खिसून किंवा क्रश करून या ठिकाणी ॲड करते ठीक आहे सो हे सगळे मसाले आपण या ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये सुद्धा ॲड केलेले आहेत आता यामध्येच मी ॲड केलेलं आहे सेंदव मीठ अगदी थोडंसं चवीपुरतं ॲड करायचं आहे ज्यामुळे आपला केक खाताना खूप जास्त टेस्टी लागतो तर आता हा केक जर तुम्हाला विकण्यासाठी बनवायचा असेल आणि याची शेल्फले तुम्हाला वाढवायची असेल तर यामध्ये तुम्ही हाफ टी एस पी पोटॅशियम सॉर्बेट ॲड करू शकता ते एक प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आहे सो चला आता या सगळ्या गोष्टी आपण छानपैकी बारीक करून घेऊयात आणि इकडे आपण चहाची तयारी करूयात तर या ठिकाणी आपल्याला एकदम स्ट्रॉंग मसालेदार असा ब्लॅक टी बनवायचा आहे त्यासाठी मी चहाच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे अर्धा कप पाणी तर चहा हा उकळल्यानंतर आटतो त्यामुळे मी इथे दोन टेबलस्पून एक्स्ट्रा पाणी घेतले सो हाफ कप आणि दोन टेबलस्पून एवढं पाणी आपण या ठिकाणी घेतले तर बघू शकता इथे मी तीन स्पून एवढी चहा पावडर घेतली आहे कुठल्याही ब्रँडची तुम्ही चहा पावडर घेऊ शकता सो तीन टी एस पी एवढी चहा पावडर या ठिकाणी घेतली आता यामध्ये आपण ॲड करतो आहे साखर तर ही साखर आपण तीन टेबलस्पून एवढी घेणार आहोत म्हणजे तीन मोठे चमचे ठीक आहे तर या केकमध्ये आपण कंडेन्स्ड मिल्क पण वापरणार आहोत त्यामुळे साखर इथे कमीच वापरायची फक्त तीन टेबलस्पून त्यानंतर आपण सगळे चहाचे मसाले यामध्ये ॲड करूयात तर बघू शकता वन फोर्थ टी एस पी एवढी आपण घेतलेली आहे सुंठ पावडर वन फोर्थ टी एस पी एवढी आपण घेतो आहे दालचिनी पावडर त्यानंतर वन फोर्थ टी एस पी एवढी वेलची पावडर आणि वन एट टी एस पी एवढी जायफळ पावडर तर हे सगळे मसाले उपवासाला चालतात म्हणून आपण चहामध्ये वापरतोय लक्षात ठेवा आपण थोडे थोडे मसाले ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये सुद्धा वापरलेले आहेत सो त्या हिशोबाने इथे एवढ्या क्वांटिटीमध्ये मी वापरलेले आहेत आता या ठिकाणी सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्हाला इथे स्ट्रॉंग ब्लॅक टी केकमध्ये वापरायचा नसेल तर तुम्ही दुधाचा चहा पण इथे बनवू शकता फक्त पाण्याऐवजी तुम्हाला इथे दूध घ्यायचं आहे येस yes, तुम्ही दुधाचा चहा सुद्धा या केकमध्ये वापरू शकता तुमच्या चॉईसवरती हे डिपेंड आहे ठीक आहे सो so, चला आता आपण हा चहा पाच ते सात मिनटं लो फ्लेमवरती छान उकळवून घेऊयात आणि तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात तर या ठिकाणी मी एक मोठा बाऊल घेतला आहे आणि यामध्ये आता मी ॲड करणार आहे मिठाई मिल्ट म्हणजेच कंडेन्स्ड मिल्क सो so, दोनशे ग्रॅमचा हा एक पॅक आहे आणि हा सगळाच आपल्याला या केकमध्ये वापरायचा आहे त्यानंतर आपण लगेच यामध्ये ॲड करणार आहोत हे अनसॉल्टेड बटर तर हे शंभर ग्रॅम बटर आहे फक्त हे अनसॉल्टेड आहे कारण आपण सुरुवातीला ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये सुद्धा सेंदव मीठ वापरलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला बटर वापरताना अनसॉल्टेड वापरायचं आहे ठीक आहे आता हे दोन्ही आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बीटरच्या सह्याने त्यामुळे सुरुवातीला एक मिनिटभर तुम्ही कमी स्पीडवरती हे फेटून घ्या आणि त्यानंतर चार ते पाच मिनिट मीडियम स्पीडवरती हे छान फेटून घ्यायचं आहे तोपर्यंत फेटायचं आहे जोपर्यंत हे छान लाईट आणि फ्लफी होत नाही आणि याचा कलर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम फेंट तयार होत नाही ठीक आहे तोपर्यंत हे छान फेटून घ्यायचं असतं चला तर आता आपण यामध्ये ॲड करूयात आपला मसाला चहा जो आपण मगाशीच तयार करून ठेवला होता तर चहा तयार झाल्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवलं होतं जेणेकरून यातले जे सगळे मसाले आहेत किंवा जे सगळे फ्लेवर आहेत त्याचा जो अर्क आहे तो याच्यामध्ये उतरत राहावा सो so, आता हा चहा व्यवस्थित थंड झालेला आहे रूम टेम्परेचरवरती आलेला आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण हा केकमध्ये वापरणार आहोत तर चला हा व्यवस्थित आपण छानपैकी गाळून घेऊयात एका गाळणीच्या सह्याने आणि याची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली असणार आहे बघू शकताय तुम्ही सो so, चहा आटल्यामुळे थोडासा कमी झाला आहे ठीक आहे पण हा अतिशय मस्त स्ट्रॉंग ब्लॅक टी आहे तुम्हाला जर आवडत नसेल ब्लॅक टी तर तुम्ही दुधाचा चहा इथे बनवू शकता मी हे परत एकदा सांगते आहे कारण ही सगळ्यात महत्वाची ट्रिक आहे ठीक आहे तुम्ही दुधाचा चहा सुद्धा हा बनवू शकता फक्त पाण्याच्याऐवजी दूध वापरा ठीक आहे चहा बनवताना तर चला आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात साधारण एक मिनिटभर हे छान मिक्स करायचे तर आता यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे एक टी एस पी व्हॅनिला इसेन्स तर माझ्याकडून ती स्टेप स्कीप झाली कारण मी व्हिडिओ त्यावेळी घेऊ शकले नाही पण मी यामध्ये एक टी एस पी व्हॅनिला इसेन्स ॲड केलेला आहे जर तुमच्याकडे मसाला चहा इसेन्स असेल तर तुम्ही तो पण वापरू शकता अर्धा टी एस पी पण माझ्याकडे तो इसेन्स नव्हता त्यामुळे मी इथे व्हॅनिलाइसेन्स वापरलाय ठीक आहे तर चला आता जे ड्राय इन्ग्रेडियंट आपण मगाशी मिक्सरमधून बारीक करून घेतले होते ते सगळे आपण यामध्ये ॲड करूयात पण ते व्यवस्थित चाळून आपल्याला ॲड करायचे असतात लक्षात ठेवा या गोष्टी तुम्ही एकदा दोनदा चालल्या तरी चालतील पण कसं असतं जेवढं जास्त तुम्ही याला चाळाल तेवढी त्याच्यामध्ये जास्त एअर जनरेट होते आणि मग आपला केक जास्त व्यवस्थित सॉफ्ट आणि स्पॉन्जी व्हायला मदत होते ठीक आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी कंपल्सरी चाळूनच यामध्ये ॲड करायच्या आहेत तर बघा आता मी कट हे कट अँड फोल्ड पद्धतीने छान मिक्स करते पण हे खूपच घट्ट वाटतं आहे मला त्यामुळे मी इथे ॲड करणार आहे दूध सो हे आहे अर्धा कप दूध पण हे आपण सगळं या ठिकाणी वापरणार नाही आहे तर लागेल असं थोडं थोडंसंच ॲड करणार आहोत जर तुम्ही एकदम ॲड केलं तर मात्र बॅटर पातळ होण्याची शक्यता असते तर आता हे मिक्स करण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक बीटर वापरा जेणेकरून हे बॅटर छान स्मूथ होतं आणि एकजीव होतं तर बघा अजून मला थोडीशी गरज वाटली म्हणून मी थोडंसं दूध एक्स्ट्रा ॲड केलं आणि हे आता व्यवस्थित मिक्स करते सो so, आता यानंतर आपण करणार आहोत सगळ्यात शेवटची स्टेप जी अतिशय महत्त्वाची असते ती म्हणजे इनो ॲड करणे तर उपवासाच्या किंवा फराळी केकमध्ये शक्यतो इनो हा कंपल्सरी वापरायचाच कारण आपण जी पिठं वापरतो उपवासाची ती एकतर ग्लुटन फ्री असतात जड असतात वजनाने आणि ती जास्त फुलत नाहीत त्याचा केक व्यवस्थित फुगत नाही ठीक आहे त्यामुळे थोडा तरी त्याच्यामध्ये स्पॉन्जिनेस तयार व्हावा ह्यासाठी इनो अतिशय गरजेचा असतो ठीक आहे आणि तो सगळ्यात शेवटीच आपण कंपल्सरी ॲड करायचा तर बघू शकता मी इथे अख्खं एक पॅकेट वापरलेलं आहे एक पॅकेट म्हणजे साधारणपणे वन टी एस पी एवढा हा इनो असतो आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी वरून थोडंसं दूध ॲड केले साधारणपणे एक ते दीड टेबल स्पून आणि त्यानंतर फटाफट इलेक्ट्रिक बीटरच्या सह्याने हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेचच याचा केक बनवायला घ्यायचा या स्टेजला तुमचा जो टीन आहे तो रेडी असला पाहिजे त्याचबरोबर ज्या ओव्हनमध्ये किंवा ज्या मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही केक बेक करणार आहात तो प्री हिटिंगला लावलेला असला पाहिजे आणि जर तुम्ही गॅसवरती हा केक बेक करणार असाल तर तुमचं पातेलं किंवा कढई जे काही असेल ते प्रीहिटिंग करून रेडी असलं पाहिजे ठीक आहे सो सगळ्या गोष्टी रेडी आहेत आता फटाफट आपण हे फटा फटा सगळं बॅटर या टीनमध्ये ॲड करूयात टीन आपण मगाशीच रेडी केलं होता तर बघू शकता अशा पद्धतीने हे सगळं बॅटर मी यामध्ये पटकन ॲड केलं आणि लगेचच याला टॅप करायचं आहे येस टॅपिंग करणं अतिशय महत्त्वाचं तरच केक आतमधून एकसारखा बेक होतो तर हा केक मी नेहमीप्रमाणेच पातेल्यामध्ये गॅसवर बेक करणारे सो so, या टीनची साईज थोडीशी मोठी असल्यामुळे माझ्याकडे जे दहा लिटरचं पातेलं आहे ते मी वापरणार आहे बेकिंगसाठी त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणेच एक स्टँड ठेवून देणार आहे किंवा जाळी वगैरे ठेवून द्यायची त्याच्यावरती केकचा टीन ठेवायचा आणि कमीत कमी फ्लेमवरती हा केक साधारणपणे पंचावन्न मिनटं आपल्याला बेक करायचा आहे ओके तर चला आता आपला केक बेक होतोय तोपर्यंत आपण केकच्या डेकोरेशनसाठी जे आपण ग्लेज वापरलेला आहे ते कसं करायचं ते बघूयात तर बघा या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम एवढं व्हाईट कंपाऊंड आहे एकदम बारीक कट करून आणि त्यानंतर तीन टेबल स्पून एवढं दूध घेतलंय तर हे साधं रूम टेम्परेचरवरचं दूध आहे तर या दोन्ही गोष्टी ॲड करून आपण डबल बॉईलिंग पद्धतीने गनाश बनवणार आहोत सो so, हे अशा पद्धतीचं गणाश मी बनवून घेतलं आहे जर तुम्हाला डबल बॉईलिंग पद्धत डीपमध्ये शिकायची असेल तर आपल्या चॅनलवरती एक सेपरेट व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथून तो व्हिडिओ डीपमध्ये बघू शकता तर चला आता यामध्ये मी ॲड करणार आहे लिक्विड ब्राऊन कलर तर आपण केक बनवतो आहे चहा मसाला केक सो त्या केकला सूट होईल असा कलर आपण या ठिकाणी चॉईस करायचा आहे सो इथे मी लिक्विड ब्राऊन कलर ॲड केला आहे आणि हा व्यवस्थित अशा पद्धतीने एकजीव करून घेते तर बघू शकता आपल्या केकच्या डेकोरेशनसाठी लागणारा ग्लेज तयार झालेला आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि इकडे बघू शकता आपला केक पण खूप छान बेक झालाय तर मग अशी मी बेकिंग करतानाचा शॉट तुम्हाला दाखवला नव्हता पण मी आत्ता सांगते की मी कशा प्रकारे केक बेक केला आहे तर अशा पद्धतीचं मोठ्या आकाराचं दहा लिटरचं पातेलं होतं त्याच्या आतमध्ये एक स्टँड ठेवून दिला होता आणि त्याच्यावरती केकचा टीन सो so, वरून एक झाकण ठेवलं होतं आणि हा केक मी गॅसवरती पन्नास ते पंचावन्न मिनटं बेक केला होता कमी फ्लेमवर तर बघू शकता एकदम परफेक्ट असा बेक झालेला आहे आणि आता याचं डेकोरेशन आपल्याला करायचं आहे पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा केक पूर्णपणे थंड झाला पाहिजे रूम टेम्परेचरवर आला पाहिजे त्यानंतरच डेकोरेशन करायचं जर तुम्ही केक गरम असताना किंवा कोमट असताना डेकोरेशन केलं तर काय होतं ते मी तुम्हाला आत्ता इथे दाखवणार आहे तर मी हा केक थंड होण्याच्या आधीच बाहेर काढला आहे हा थोडासा कोमट आहे पण मी असंच तुम्हाला डेकोरेशन करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की घाई केली की त्याचे किती वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर बघा व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी दोन चुका केलेल्या आहेत पहिली चूक म्हणजे केक रूम टेम्परेचरवरती यायला पाहिजे होता तो अजूनही कोमटच आहे आणि दुसरी चूक म्हणजे गनाश पूर्णपणे सेट झालेलं नाही आहे ते थोडा वेळ तरी मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायला पाहिजे होतं कारण ते बघू शकता रूम टेम्परेचरवरती जरी आलेलं असलं तरी अजूनही पातळच आहे ठीक आहे त्यामुळे ते, ते केकवरती स्टेबल राहत नाही आहे आणि ते अजूनच जास्त मेल्ट व्हायला लागले कारण केक गरम आहे ठीक आहे केकच्या उष्णतेमुळे ते गनाश केकवरती स्टेबल राहत नाही आहे तर अक्षरशः संपूर्णपणे खालच्या बाजूने ओघळलेलं आहे ठीक आहे ज्या गणाशने आपल्याला केक डेकोरेट करायचं आहे ते गणाश, ते, गणाश ते गणाश त्या केकवरती स्टेबलच राहत नाही आहे केकवरती ते स्थिरच राहत नाही आहे ठीक आहे सो हे सगळं होऊ नये त्यासाठी या दोन गोष्टी करायच्या आहेत सो पहिली गोष्ट केक व्यवस्थित रूम टेम्परेचरवरती आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट गनाश व्यवस्थित सेट करायचं ज्या पद्धतीची तुम्हाला डिझाईन करायची आहे त्या पद्धतीने ते गनाश त्या कन्सिस्टन्सीवरती येऊ द्यायचा आधी आणि मग डेकोरेशनमध्ये वापरायचं तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा गणाश तयार केलेला आहे सेम रेसिपी वापरून फक्त यावेळी थोडासा ब्राऊन कलर मी जास्त ॲड केलं आहे त्यामुळे बघू शकता या गणाशचा कलर थोडासा डार्क झालेला आहे ठीक आहे आणि आता मी ते व्यवस्थित सेट केलेला आहे त्याचबरोबर केकसुद्धा आता चांगलाच थंड झाला आहे त्यामुळे बघू शकता आहे मी व्यवस्थित या गनाशने केकवरती डेकोरेशन करू शकते आहे ठीक आहे आता ते खाली फ्लो होत नाही आहे किंवा ओघळत नाही आहे अगदी मला पाहिजे तिथे व्यवस्थित मी ते अप्लाय करू शकते आहे सो ही प्रामुख्याने आपल्याकडून चूक होते आणि त्यामुळे सगळा केक खराब होऊ शकतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते प्रॅक्टिकलीच करून दाखवलं जेणेकरून हे बघून तुम्हाला समजेल की येस काय काय चुका होऊ शकतात आणि त्या परत होऊ नयेत यासाठी काय दक्षता घ्यावी तर चला आता आपण फायनल डेकोरेशन करणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे डेसिकेटेड कोकोनट आणि त्यामध्ये मी थोडासा लिक्विड ब्राऊन कलर ॲड केला आहे आणि व्यवस्थित ते मिक्स केलं आहे तर बघू शकता चहा मसाला फ्लेवरचा केक आहे आपला त्यामुळे अशा पद्धतीचं डेकोरेशन एकदम छान दिसतं जसं काही चहाचा मसालाच तुम्ही वरून टाकलाय की काय अशा पद्धतीने हा लूक येतो त्यामुळे मी असं डेकोरेशन इथे आहे त्याचबरोबर खालच्या बाजूने सुद्धा थोडं थोडंसं हे कोकोनट मी लावून घेते जेणेकरून आपला केक एकदम छान आणि कम्प्लीट दिसेल तर मंडळी अशा पद्धतीने हा आपला चहा मसाला फराळी केक तयार आहे कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर हा केक दिसायला जेवढा छान दिसतोय जितका टेमटिंग दिसतोय खायला त्याहीपेक्षा जास्त अप्रतिम आणि भन्नाट लागतो नक्की ट्राय करा या नवरात्रीमध्ये आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर बघू शकताय आता हा केक कट करण्याआधी मात्र तुम्हाला अर्धा तास तरी फ्रीजमध्ये सेट करायचा आहे कारण याच्यावरती आपण जे गनाश वापरलेलं आहे ते आधी छान सेट झालं पाहिजे त्यानंतरच तुम्ही केक कट करा जेणेकरून तो कट केल्यानंतर छान दिसेल सो so, व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की हे जे फराळी केकचे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण यूट्यूबवरती अशा पद्धतीने एवढ्या डिटेलमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे फराळी केक तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत सो so, त्यामुळेच जास्तीत जास्त हे सगळे व्हिडिओज शेअर करा चला तर मग लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर